मानकापूर ग्राम पंचायत सदस्यांना निरोप. 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण. मानकापूर तालुका निपाणी येथील ग्राम पंचायतीचे विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व ग्राम पंचायत सदस्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्याने ग्राम पंचायतीमध्ये त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष उत्तम बन्ने होते. यावेळी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत विकास अधिकारी दयानंद कडपट्टी यांनी केले. त्यानंतर अध्यक्ष उत्तम बन्ने, उपाध्यक्ष वर्षा जिरगे व सर्व सदस्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. तसेच प्रशासक म्हणून निपाणी नगरपालिका नियोजन अधिकारी शिवराज गस्ती यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार यांना कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष उत्तम बन्ने म्हणाले, सर्व सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या प्रकारे हाताळून सर्वांनी गावच्या विकासासाठी गटतट पक्ष बाजूला ठेवून कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. अभय चौगुले, सुरेंद्र पाटील, नामदेव बन्ने, सुनील महाकाळे, संदीप बन्ने, प्रेमनाथ कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली 5 वर्षे पूर्ण झाली. अनेक मतभेद झाले पण सर्वांची तळमळ गावचा विकास झाला पाहिजे हीच असल्याने गावच्या विकासाला चालना मिळाली असल्याचे शेवटी त्यांनी व्यक्त केले. तोही पाळलेला आहे एसटी स्मशानभूमीचं, जे स्मशानभूमीच नव्हती एसटी समाजाला, ती एसटी समाजाची स्मशानभूमीचं पूर्णपणे बांधकाम करण्यात आलं. त्या सार्वजनिक स्मशानभूमी आहे, त्याच्यामध्ये पेरुलॉग असू दे, निवारा शेड किंवा त्याला अंगल याही पद्धतीची कामं करण्यात आली. त्याचप्रकारे कसणारे एसटी भवनसाठी खिडकी काम, त्याला गेट निर्मिती किंवा जे काही किरकोळ त्याला स्टेज एक नव्हतं, ते स्टेजही निर्माण करण्यात आलं. तसेच कसणार गावामध्ये तळ्यात नवीन बोर मारून जी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला पूर्ण डीसी असू दे, एसी असू दे, तहसीलदार सगळंच कसणारमध्ये पडून राहिलं आणि प्रेशर आला. त्यावेळेला त्यांनी महिर तसं करायला लागलं, गाळा काढा, गिरीचा गाळा काढला, बोर मारलं, आपला फुटीमॅना सगळा तिथे नेऊन तिला मोटर बसवली, त्यांनाही पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली. तिच्याबरोबर या गटरीची व्यवस्था करत असताना मानकापूरमध्ये अनेक गटी निर्माण करण्यात आल्या, त्यामध्ये एस टी कॉलनीमध्ये उद्या ओढ्याला जोडणाऱ्या ज्या गटर आहेत त्या जोडण्यात आल्या. रमेश शिंदे व अरुण वरळे यांच्यामध्ये प्रमुखाने महत्वाची अडचण होती, ती गटर निर्माण केली. गंगाधर यावेळी राजू कुंभार, विठ्ठल कटेकर, संध्या कुंभार, कविता लोंढे, ललिता कुंभार, दगडू कुंभार, सचिन चौगुले, प्रमोद आर्गे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांचे आभार तुकाराम भगत यांनी मानले. यावेळी जयपाल चौगुले, श्रीकांत कुंभार, गजानन लोंढे, रंजना चव्हाण, सविता स्वामी इत्यादी मान्यवर व सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.